अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी स्वतःला खूप थँकफुल समजते की महाराजांचे जे अनुभव लोकांना येताना तर ते मी तुम्हाला सांगू शकते. आजचा अनुभव अतिशय सुंदर आहे आणि सांगताना मला खरंच खूप आनंद होतो आहे. मुंबईच्या ताई आहे, मला त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, मला स्वतःलाच त्यांचं नाव नाही माहिती. त्यांनी एक अनुभव शेअर केला आहे माझ्यासोबत जो खूप सुंदर आहे. मी सकाळी जी सेवा सांगितली होती गणपती बाप्पाची, तर त्यांनी ती गणपती बाप्पाची सेवा सुरू केली होती. त्याचं कारण असं होतं की त्यांचा मुलगा खूप चिडचिडा, म्हणजे नक्की खूप हट्टी तापट, खूप चिडचिड करायचा, तो खूप चिडचिड करायचा, त्यांना तो खूप त्रास द्यायचा, इन शॉर्ट. तर म्हणून ताईंनी ती सेवा सुरू केली. तर ती सेवा सुरू केल्यावर ताईंना असं जाणवलं की हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगू का, महाराज नेहमी एक गोष्ट म्हणायचे, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, ती शेवटी माझ्यापर्यंतच येणार आहे, ती सगळी सेवा माझ्यापर्यंतच येणार आहे. म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाची करा नाहीतर महाराजांची सेवा करा, अर्थात त्या ताईही स्वामी भक्त होत्या. म्हणून त्यांनी तेच सांगितलं की महाराजांनी गणपती बाप्पाच्या रूपातून माझ्या आयुष्यातले सगळे संकट आणि सगळ्या ज्या सुख होतं ते मला महाराजांनी दिलं. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं त्यांचं होतं की त्यांचा मुलगा खूप तापट आणि हट्टी होता, म्हणून त्यांनी सेवा सुरुवात केली गणपती बाप्पाची सेवा, की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. ती सेवा ताईंनी सुरू केली. ती सेवा सुरू केल्यानंतर त्यांच्या मुलाचा जो चिडचिडपणा, हट्टीपणा, तापटपणा होता, त्याच्यात त्या बोलल्या खूप फरक पडला. म्हणजे सांगायला गेलं तर बऱ्यापैकी तो खूप शांत झाला, म्हणे सगळंच शांत झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यानंतर त्यांना असं जाणवलं की ती सेवा करून तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं, अर्थात मुलगा चांगला वागायला लागला, त्याच्यातला हट्टीपणा तापटपणा कमी झाला. पण त्यांनी असं सांगितलं की त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली की ज्याने माझं आयुष्यच बदलून गेलं. त्यातलं त्यांनी सांगितलं की त्यांचा जो भाऊ होता, म्हणजे ताई मुंबईलाच राहता, तर त्यांचा जो भाऊ आहे तर तो बिल्डर, म्हणजे बिल्डिंगची कामं घेतो. तर त्यांचा भाऊ त्यांना बोलला की तुला घर बघायचं का, घर, स्वतःचं घर असणं हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं, मी यातून गेलेली आहे. वडिलोपार्जित खूप प्रॉपर्टी असते, पण स्वतःच्या हक्काचं असं घर घेणं हे खूप, म्हणजे हे जो ह्या गोष्टीतून जातो आहे ना, त्यालाच माहिती की ती फेस किती मोठी असते, आणि ते खूप मोठं सक्सेस असतं की आपलं स्वतःचं घर आपण स्वतःच्या हिमतीवर घेतो. ताईंच्या बाबतीतही ते झालं. तर ताई त्यांना बोलल्या, जेव्हा ताईंचा भाऊ त्यांना बोलला की तुला घर घ्यायचं आहे का, अर्थात ताई बोलल्या की अरे हो, मला घर घ्यायचं आहे, पण खिशात एक रुपये पण नाही म्हणे माझ्या, तर मी कसं काय घर घेऊ. अर्थात घर घेणं म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या, डाऊन पेमेंट आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ते म्हणतो ना की ज्याच्या पाठीमागे कोणी नसतं ना, त्याच्या पाठीमागे महाराज असतातच. तसंच त्या ताईंच्या बाबतीत झालं. त्यांचा भाऊ बोलला एक काम कर, तू फक्त चल म्हणे माझ्यासोबत, आवडलं तर बघू नाही तर जाऊ दे. मग ताई गेल्या, त्यांचे मिस्टर पण गेले आणि ताईंनी घर बघितलं. तर तिथे रूम, आपल्याला माहिती आहे की मुंबईला फ्लॅटला रूम म्हणतात, तर ताईंनी सांगितलं की आम्ही रूम बघायला गेलो, तर तो बघता क्षणी तो रूम ताईंना खूप आवडला, म्हणजे तो फ्लॅट त्यांना खूप आवडला. आता फ्लॅट तर आवडला, तर ते जे बिल्डर होते, बिल्डरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला फ्लॅट आवडला आहे का, तर त्या बोलल्या हो आवडला आहे. मग बिल्डर त्यांना बोलले करायचा का बुक, तर ते बोलले, मग ते शांत बसले, तर ते बोलले अहो आमच्याकडे 2 रुपये पण नाही म्हणे फ्लॅट बुक करायला. फ्लॅट बुक करायला किंवा फ्लॅट घ्यायला आमच्याकडे पैसेच नाही, तर आम्ही कसं काय फ्लॅट घेणार. तर तो बिल्डर बोलला एक काम करा म्हणे, तुमच्याकडे आता जितके रुपये आहे ना तितके रुपये द्या आणि तुम्ही फ्लॅट बुक करा, असं तो बिल्डर बोलला. तर त्या क्षणात त्या डायरेक्ट स्तब्ध झाल्या की असं का घडत आहे. आणि आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना ते त्या ताईंनाही घर आवडलं होतं. मग ताई बोलल्या की ठीक आहे म्हणे, की बा आम्ही घर घेतो पण आमच्याकडे पैसे नाही आहे. तर ते बोलले एक काम करा, तुमच्या खिशात आता जेवढे पैसे आहे ना म्हणे ते डाऊन पेमेंट करा आणि त्याच्यात आपण बुकिंग करून घेऊ. आणि ताईच्या खिशामध्ये फक्त 500 रुपये होते. 501 रुपयात ताईंनी घर बुक केलं. ताईंनी ते सांगितलं की 22व्या शतकात आपण राहतो आहे म्हणे, लोक 500 रुपयात साधी भाजीपाला नाही येत म्हणे, पण 500 रुपयात मी माझं स्वतःचं रूम बुक केला. हे खूप मोठी कृपा आणि खरंच महाराजांची कृपा आहे. त्याच्यानंतर असं घडलं, रूम बुक केलं, त्या दिवशी चतुर्थी होती. चतुर्थीच्या दिवशी त्यांनी रूम बुक केली, म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी ताईंची रूम बुक झाली. रूम बुक झाल्यानंतर बिल्डर त्यांना बोलला की 2 लाख रुपये त्यांना द्यायचे होते. आता ज्या ताई मला बोलल्या की माझ्याकडे 2 रुपये पण नव्हते, तर त्या माणसाला मी 2 लाख रुपये कुठून देऊ. तर मग तो बिल्डर त्यांना बोलला तुम्ही अजिबात काळजी करू नका, 2 वर्ष आहे तुमच्याकडे, 2 वर्षात मला तुम्ही 2 लाख रुपये द्या.
आजकाल कोणी 2 रुपयासाठी पण थांबत नाही. इथे सख्खेने थांबत तर बाकीचे लांबच आले. 2 रुपयासाठी कोणी थांबत नाही तो माणूस 2 वर्ष, तो माणूस 2 वर्ष 2 लाखासाठी थांबला. म्हणजे ताईंना त्यांना जे 2 लाख रुपये द्यायचे आहे तर ताईंना ते 2 वर्षात द्यायचे आहे. ताईंनी मला तेच सांगितलं की महाराजांच्या कृपेने माझ्या आयुष्यातले जे 2 प्रॉब्लेम होते की एक तर माझा मुलगा खूप हट्टी तापट होता तो सुधारला, आणि सगळ्यात महत्त्वाचं गणपती बाप्पाच्या रूपात येऊन महाराजांनी मला माझं घर दिलं. मला फक्त एक सांगायचं की कोणतीही सेवा शुद्ध अंतकरणाने करायची, आणि महाराजांचं एकच वाक्य लक्ष ठेवायचं, तू कोणत्याही देवाची सेवा कर ती माझ्यापर्यंतच येणार आहे. ती मलाच त्याचं म्हणजे म्हणतो ना की ती माझ्यापर्यंत त्याचा शेवट माझ्यापर्यंतच आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल कोणतीही सेवा करा, मनापासून करा. महाराजांना आपलं गुरु मानलं आहे ना आपण, आयुष्यातली आयुष्याची नौका जर महाराजांच्या हातात दिलेली आहे तर कधीच कोणालाच कमी पडणार नाही. ताईंचं जसं घर झालं तसं प्रत्येकाचं घर होऊ दे. प्रत्येकाच्या आयुष्यातले संकट दुःख त्रास लवकरात लवकर जाऊ दे. हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. हो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.